विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. नगरमधील राष्ट्रवादीतील महत्वाचं नाव आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कळमकर यांनी हाती शिवबंधन बांधलंय. त्यामुळे अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप आणि कळमकर या दोन गटांमध्ये वाद सुरू होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच घेतलेल्या मेळाव्यात हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं. कळमकर यांना या कार्यक्रमानंतर धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर आता अखेर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. अभिषेक कळमकर हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांचं पक्षांतर हा राष्ट्रवादीला धक्का असल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी झाली होती. मात्र मी राष्ट्रवादीसोबत असून माझा शिवसेना प्रवेश या फक्त अफवा आहेत असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने अहमदनगरमधून जगताप यांना पुन्हा उमेदवारी दिली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.